परभणी शहर महानगर पालिका व महात्मा ज्योतिबा फुले चौकाचा सुशोभीकरण व पुण्याकर्ती पुतळ्यांच्या अनावरण सोहळ्यास भारताचे नेते, भारताचे माजी कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देशाचे नेते आदरणीय माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब, आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते माननीय आदरणीय धनंजयरावजी बुड्डे साहेब, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमचे स्नेही माननीय आमदार बाबाजानी दुरानेजी, माननीय माजी मंत्री फौजिया खानजी, माजी आमदार माननीय विजयरावजी भांबळे साहेब, आमदार माननीय रामरावजी वडकुतेजी, आमदार डॉक्टर केंद्रे साहेब, जिल्हा परिषदेच्या सर्व अध्यक्ष राठोडताई आणि आमचे परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष पंडितरावजी चौकट, माजी खासदार माननीय जाधव साहेब बाळासाहेबजी, आमचे उपमहापौर महापौर गटनेते स्वराज परिहार, ज्यांनी या पुतळ्यासाठी बरेच परिश्रम घेतले, आमचे प्रतापभाई देशमुख आणि मंचावर बसले विजयरावजी विरोधी पक्षनेते विजयरावजी जामकर आणि सर्व मान्यवर सर्वसन्मान्य सदस्य, ग्रामीण भागातून बऱ्याच वेळापासून आलेले सर्व गावकरी बंधूंनो आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी भगिनी उपस्थित भगिनी, खरं पाहिलं तर ज्यावेळेस भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला त्यावेळेस फक्त महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांचाच एक प्लॅन आमचा होता, परंतु भुजबळ साहेबांच्या हस्ते या ठिकाणी या पुतळ्याचं अनावरण झालं, भूमिपूजन झालं आणि भूमिपूजनाच्या नंतर भुजबळ साहेब म्हणले होते की यावेळेस सावित्रीबाई फुलेंचा सुद्धा पुतळ्यांची जागा आपण तयार करून ठेवा, आणि म्हणून आम्ही ती साईडला सुद्धा आम्ही पूर्णपणे प्लॅन तयार करून ठेवलेला आहे, पुतळा आणून फक्त बसवायचं काम या ठिकाणी राहिलेलं आहे आणि सुरुवातीपासून ते पुरोगामी विचारांचे नेते देशामध्ये आता विचार घेऊन चालतात आदरणीय पवार साहेब, आमच्या सर्व परभणीच्या जनतेचं आमच्या सर्वांचा संमत होतो की या पुतळ्याचं अनावरण जर कोणाच्या हस्ते चांगल्या माणसाच्या हस्ते होणार असेल तर ते फक्त पवार साहेबांच्याच हस्ते होईल, या संदर्भामध्ये आमच्या सगळ्यांची संकल्प होती आणि भुजबळ साहेब सुद्धा त्यावेळेस असं म्हणले होते की पवार साहेबाला आपण बोलून घ्या, म्हणून आता फार मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण आला। आदरणीय ज्योतिरावजी गोविंदरावजी फुले यांचा काळ जवळपास 1827 पासून 1890 पर्यंत आपण या ठिकाणी बघितलेला आहे। महात्मा ज्योतिबा फुलेंच्या वडिलांचं नाव सुद्धा गोविंदरावजी आहे आणि आज ज्यांच्या पुतळ ज्यांच्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचं जे अनावरण झालेलं आहे ते सुद्धा शरदरावजी गोविंदरावजी पवार यांच्या हस्तेच झालेलं आहे आणि म्हणून गोविंदरावजी नावाच्या मध्ये एक विशेष आपलं वेगळं असलं पाहिजे काहीतरी की ज्याच्यामध्ये अशा प्रकारची मुलं घडवण्याचं काम त्या पिढीनं या ठिकाणी आपल्याला केलेलं आहे। आपल्याला लक्षात असेल की सावित्रीबाई फुले असेल महात्मा ज्योतिबा फुले असतील यांनी कष्टातून अत्यंत गरिबीतून या ठिकाणी आपल्याला बघितलं असेल की अज्ञान दारिद्र्य आणि सामाजिक जातीभेद याला सामाजिक परिस्थितीला वेगळं वळण देण्याच्या दृष्टिकोनातून एक परिवर्तन करण्याच्या त्या काळामध्ये ज्या काळामध्ये अत्यंत जातीवाद होता त्या काळामध्ये परिवर्तन करण्याचं काम ह्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेलं आहे आणि तीच परंपरा आज शिक्षण क्षेत्रात असेल तर आपल्याला बघायला मिळेल की सगळ्यात जास्त शिक्षण क्षेत्रात आणि स्त्रीला प्राधान्य देणारं काम जर आतापर्यंत आपल्या देशामध्ये कोणी केलं असेल पहिल्यानं तर ते पवार साहेबांनाच केलेलं आहे, त्याच्या पावला पाऊल टाकून अशा प्रकारे
आ स्त्रीला हक्क म्हणून देण्याचं काम, आ स्त्रीला शिक्षण देण्याचं काम ज्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्या काळात केलं, आपल्याला आरक्षण सुद्धा महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, नुसतं महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये पहिल्यांदा रिझर्वेशन महिलाला मिळालं पाहिजे, मिळाला आपला मालकीचा हक्क त्या सातबारामध्ये महिलाला मिळाला पाहिजे हे म्हणणारं पहिलं वक्तव्य कोण असेल ते फक्त आदरणीय पवार साहेब दुसऱ्या देशामध्ये दुसरं कोणी बोलले. आणि म्हणून आपल्याला ह्या सामाजिक परिस्थितीचा विचार या ठिकाणी करणारे अनेक लोक या देशामध्ये होऊन गेले. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, त्याचप्रमाणे आजच्या कलियुगामध्ये आपलं पवार साहेबांचं नाव घेतल्याशिवाय या भारत देशामध्ये राहण्याचं शक्य नाही. म्हणून शेतकऱ्याचे प्रश्न असो, कामगाराचे प्रश्न असो, साधारण स्त्रियाचे प्रश्न असो, ह्या सर्व प्रश्नाला हात घालण्याचं काम या देशामध्ये जर कोणी केलं असेल तर ते पवार साहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणून आज आम्ही धन्य मानतो की या ठिकाणी आम्हाला पवारसाहेब लाभले, अनावरण करण्याच्या दृष्टिकोनातून आणि आपल्याला मार्गदर्शन करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा, आपल्याला त्यांचे विचार ऐकण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा एक अत्यंत महत्त्वपूर्ण व्यक्ती आज आपल्याला लाभली. आपण त्याचा आभार मानायला पाहिजे. या काळामध्ये मी आपल्याला तुम्हाला एक सांगितो की मी स्वागत करायला थोडे पुढे गेलेलो होतो पवारसाहेब, तर म्हणजे महापौर कुठे आहेत? मला मला आता महापौर आल्यानंतर पवारसाहेबांमध्ये स्त्रीच्या बद्दल किती महत्त्वपूर्ण त्यांच्या मनामध्ये एक कल्पना आहे हे आपण विसरू शकत नाही. आणि म्हणून अशा नेत्यांच्या दृष्टिकोनातून आपण आज हा अनावरण सोहळा आपण पार पाडलेला आहे. मी धन्य पाहतो आपण सर्व जनता परभणी जिल्ह्यातली आज महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा उभं करण्याचं धन्य झालो. आपले साहेब आम्ही विरोध किती व्यक्त केले तरी कमी आहेत, पण आपण या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल आपले ऋण व्यक्त करतो. आणि मी आपले दोन शब्द संपवतो. जय जय महाराज. यही पुकार.